दाखवलं तर माझ्या काळात असं घडलंच नाही. तिथेच वाक्य दाखवलं बाकी क्लेम दाखव ना. त्यामुळे मी जबाबदारी आहे आणि तिने कधी काढले. आता मी जे परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा. अजित दादा पण दाखवा की दादा काय असं बोलले. पहिलं तर खूप विचारपूर्वक आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्रमाण वाढत चाललंय की नाही नक्की चिंता. महाविद्यालय आणि विद्यापीठ ही इतकी झाली की कुठलाही अभ्यासक्रम इथे नाही असं नाही. इंडस्ट्री इथे जास्त, हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा इथेच जास्त, अशा एका प्रचंड विकसित होणाऱ्या आणि जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या म्हणजे देशातलं आठवं मोठं शहर भौगोलिक आणि लोकसंख्येदृष्टीने हे मानलं जातं. कुठेतरी ह्या अतिशय मोठमोठ्या बातम्या पुन्हा एकदा मी हे पहिलं करेक्ट करेन की म्हणजे चिंताजनक नाही का आहे. म्हणजे सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत. पण प्रतिमा जी 70 लाख लोकसंख्येच्या शहराची आपण अशी करतो आहोत की आता हे एखाद्या जगातल्या व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरामधलं एक शहर झालं की काय अशी प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे असं हे आपण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. मग काय केलं पाहिजे तर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. तात्पुरती कारवाई न करता, घटना घडल्यानंतर कारवाई न करता नेहमीसाठी कारवाई केली पाहिजे. दक्षता पथकं निर्माण करताना नागरिकांना त्या दक्षता पथकामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून एक 2-3 दिवस अशा सगळ्या पब बिअर बार हे एकदा बंद करू. 3 दिवस बंद 7 दिवस बंद सगळ्यांनी एका व्यासपीठावर याची नियमावली केली पाहिजे. अरे किती वाजेपर्यंत चालू ठेवणार तुम्ही? हां का शरीरशास्त्राचा जो नियम आहे की रात्री 11 वाजता झोपलं पाहिजे तो काय यांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्याला काय परवानगी दिली काय की रात्रभर दारू पीत बसा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत असा? आणि त्यामुळे चालू असताना बऱ्याच वेळेला मर्यादा आहेत. एक 7 दिवस क्लिअर ड्राय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन याची एक नियमावली तयार करून त्या नियमावलीच्या अंमलबजावणीची सगळ्यांनी प्रयत्न करतो. माझं डिपार्टमेंट जे आहे माझ्याकडे, माझं हा शब्द चुकी आहे, आमचं जे डिपार्टमेंट आहे शासनाचं उच्च शिक्षा आणि तंत्रशिक्षा याच्या वतीने आम्ही खूप गांभीर्याने ह्या आठवड्यामध्ये प्रत्येक कॉलेजवर एक ॲडिशनल पोस्ट व्हिजिटिंग का होईना ती क्रिएट करता येईल का की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की काउन्सिलिंगचं काम त्यांचं असेल. शेवटी अशा प्रकारच्या ड्रग्सकडे वळताना व्यसनाकडे वळताना सुरुवातीला तो कोणाशी तरी बोलण्याच्या मनस्थितीत असतो. मी एकदा सुरुवात झाली की तो त्याच्या बाहेर गेलो असतो. त्याची कॉलेजवर व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का? 1-2 पुरुष वेगळा महिला वेगळे, डॉक्टर्स पुरुष वेगळे महिला वेगळे, अशा प्रकारचा विचार आम्ही करतो आहोत. अधिवेशन 3 आठवडे आहे त्या काळात त्याचं नक्की विचार. संजय राऊत अँटी ड्रग्स डे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मंत्रिमंडळाची बैठक आज आहे तिलाच मी घाईने चाललो आहे. या अधिवेशनामध्ये हा इतका हॉट विषय नक्की चर्चेला येणार. त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी याच्यात काही सूचना मांडली पाहिजे, आग्रह धरले पाहिजेत कारवाईचे. त्यातून काही भविष्यातलं योग्य ते चांगलं ते निर्माण होईल. मी पुन्हा एकदा माझी सूचना करतो, एक काही किराणा मालाचं दुकान नाही आहे 7 दिवस बंद जातो. 7 दिवस बंद करा सगळी दुकान, A to Z सगळे दुकानं बंद. आणि सगळ्या समाजाने एकत्र येऊ त्याची नियमावली तयार करा की आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी 3 आठवडे एकत्र राहणार आहेत. आणि त्या एकत्र राहण्याच्या म्हणजे अधिवेशनाच्या एक्झरसाईजमधून अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे लोकप्रतिनिधी आग्रह धरतील की काय सुरू ठेवावं काय सुरू ठेवू नये. माझा पुण्यापुरता हा पुण्याच्या निमित्ताने विषय जास्त आला. पुण्यापुरता विषय असा आहे की समाजातल्या मान्यवरांची एक समिती करून टाईम बाउंड 1 दिवसात तर ह्याला नियमावली ठरायला किती वेळ लागतो? 2-3 दिवसात नियम ठरवा. पुन्हा तेच म्हणे की अधिवेशनामध्ये असे सगळे विषय ऐरणीवर येतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये एखाद्या वेळेस मी संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे सरकार म्हणून किंवा विरोधकांनी आग्रह झाल्यामुळे परंतु सरकार म्हणून सुद्धा या विषयाची चर्चा आम्ही घडवून आणू. ज्यात सगळे अँगल विधानसभा कशासाठी असते सगळे अँगल समोर येतात. त्या अँगल्समधून सगळ्यांच्याकडून एक निर्णय धोरण तयार होईल. मी पळ कधी काढला मी अगदी डायरेक्ट फुटपाथवरच असतो. घरी पण शोधायला मला यावं लागत आहे. परत तुम्हाला बाहेरच भेटतो घरी पण तुम्ही येता काही अडचण नाही. त्यामुळे पळ मी काढलेला नाही.
ज्या एका वाक्याचा तुम्ही मीडियाने विपर्यास केलेला आहे ते मांडायला तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल आभार. माझी क्लिप माझ्या खिशातच, आत्ता काढून दाखवणं मी तयार आहे. मी असं म्हटलं की माझ्या काळामध्ये असं काही घडलंच नाही असं दावा करणं चुकीचं आहे. घडलंच नाही असं तुम्ही घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करू. मी माझी क्लिप माझ्या खिशात आहे, तुमची इच्छा असेल तर आत्ता काढतो. म्हटलेलं आहे पुन्हा एका मंत्र्यावर दोषारोपण करून हा विषय संपणार नाही. 10 लाखाचं पुणं एकदम 70 लाख झालं की नैसर्गिक इतकं डिटेल म्हटलंय, मला अर्धवट काही बोलता येत नाही. तुम्ही काय दाखवलं, आता कोणी दाखवलं सांगत नाही. तुम्ही काय दाखवलं आणि तुम्ही मला म्हणता की तुम्ही प्रेशी बोलत नाही. तुम्ही जर उलटंच उलटं काही दाखवणार असाल, तुम्ही काय दाखवलं, तर माझ्या काळात असं घडलंच नाही. तितकंच वाक्य दाखवतो, अखी क्लिप दाखव ना. त्यामुळे मी जबाबदारी आहे आणि तिने कधी काढलं. आता मी जे परवाच्या क्लिप बद्दल बोललो ते दाखवा. अजित दादांना पण दाखवा की दादा काही असं बोलले नाही. बाबा अशी माझ्याकडे माहिती नसताना मी काही बोलणं बरोबर नाही. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कॉलर धरणं हा शब्द चुकीचा आहे, पण त्यांना धरून चला दाखवा चला दाखवा असं त्यांना म्हटलं पाहिजे, ते मला सांगितलं पाहिजे. मी सुरुवातीलाच ही प्रार्थना धंगेकरांसहित संपूर्ण पत्रकारांना मीडियाला आणि समाजाला केली की घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत की नाही आहेत, चिंताजनक आहेत की आहेत, पण त्याचं प्रेझेंटेशन असं होत आहे की 70 लाखाचं पुणं हे सगळंच वाया गेलं. याचा पुण्यामध्ये चांगल्या शिक्षण संस्था येणं, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकायला येणं, इंडस्ट्री येणं, चांगली हॉस्पिटल येणं यावर परिणाम होऊ शकतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी झालं ना, लोकसभा निवडणूक लढलो आपण, हां कोणाची किती ताकद आहे ते कळलं. त्यामुळे राजकारण आणि असं म्हणत असतात की असे म्हणत नाही की एक लोकसभा आम्ही जिंकली म्हणजे आता धंगेकर संपले आणि BJP जिवंत राहिली. विधानसभेमध्ये विधानसभा आहे. त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं ठेवा. त्या राजकारणामधून आपल्या शहराला डॅमेज होत आहे का याचं वाहन मी पुन्हा पुन्हा म्हणेन. मी खूप सोप्या शब्दात बोलत असतो पण पुन्हा पुन्हा म्हणेन की पुणेकरांनी येऊन याची नियमावली ठरवली पाहिजे. समजा अशा प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं म्हणणं असेल बाबा कारखान्यामध्ये काम करणारे कामगार बेरोजगार होतील, विषारी दारू बनवू द्या असं म्हणता येणार नाही ना. पबमधले कर्मचारी बेरोजगार होतील, त्यांना वेगळा रोजगार द्या, म्हणून पब पहाटे 4 पर्यंत चालू ठेवता येणार नाही ना. आणि 18 वर्षाच्या खालच्या मुलांना अंमली पदार्थ देता येणार नाहीत ना. आम्हा सगळ्या पालकमंत्र्यांना त्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी हेच आवाहन केलं होतं की आपापल्या जिल्ह्यामध्ये जुलै एंडपर्यंत किमान पिण्याचं पाणी शिल्लक ठेवून काय करायचं आहे करा. मी कठोरपणे शिव्या खाऊन उजनीच्या पाण्याचं असं नियोजन केलं. त्यामुळे मी समाधानी आहे की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाला नाही. थोडं बागायतदारांनी मला शिव्या घातल्या, पण कधी त्यांना पूरक काही गोष्टी करत, पण मी हे धोरण ठेवलं की उजनी मायनसमध्ये सुद्धा किती जाऊ द्यायची. मला समाधान असं आहे की उजनी परिसरामध्ये पाऊस गेल्या काही दिवसात इतका झाला की उजनीचं पाणी हे 7 TMC वाढलं. जसा जसा पाऊस धरण क्षेत्रात पडायला लागेल तसा तसा प्रश्न संपला. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या बाबतीमध्ये केलेल्या स्टेटमेंटपासून मी किंवा मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुका आज आहेत, चालू आहे मतदान. एखाद्या वेळेस त्याच्या रिझल्ट नंतर ती आचारसंहिता संपली. त्यामुळे मुंबईमधून आज जोडून विनंती तुम्हा सगळ्या अतिशय विद्वान पत्रकारांना अशी आहे की अभ्यास करा. आर्ट्स सायन्स कॉमर्स ज्याची ॲडमिशन सुरू झाली त्यांना फी नसतेच, ज्याला असते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार.